हॅलो स्टुडंट्स, वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲनालिसिस या युनिटमध्ये आत्तापर्यंत आपण पहिल्यांदा सिम्पल ज्या टर्म होत्या, वेलॉसिटी, ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट वगैरे, त्या टर्म पहिल्या लेक्चरमध्ये पाहिल्या. दुसऱ्या लेक्चरमध्ये रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे काय, ॲब्सोल्यूट वेलॉसिटी म्हणजे काय, रिलेटिव्ह ॲक्सलरेशन म्हणजे काय, ॲब्सोल्यूट ॲक्सलरेशन म्हणजे काय ते पाहिलं. तिसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲनालिसिस ऑफ फोर बार चेन मेकॅनिझम. चौथ्यामध्ये वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲनालिसिस ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम बाय रिलेटिव्ह वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन मेथड ते पाहिलं. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये वेलॉसिटी डायग्रॅम बाय युझिंग क्लीन्स कन्स्ट्रक्शन मेथड ते पाहिलं. त्यानंतर ॲक्सलरेशन डायग्रॅम बाय युझिंग क्लीन्स कन्स्ट्रक्शन मेथड ते एका लेक्चरमध्ये पाहिलं. आणि याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जस्ट आपण वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲनालिसिस ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम बाय ॲनालिटिकल मेथड त्याचे आपण डेरिवेशन्स फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले. आता त्याच्यावरच बेस हा एक प्रॉब्लेम आहे, तो आपण सोडवणार आहे. आता तर प्रॉब्लेममध्ये काय दिले बघा. इन अ रेसिप्रोकेटिंग इंजिन द क्रँक इज 250 mm लाँग. तर गिवन मी इथं पहिल्यांदा इथं कच्चं लिहून घेतो, त्यानंतर हा प्रॉब्लेम मी पुसणार आहे आणि गिवन इथं लिहितो नंतर. ओके, तर रेडियस ऑफ क्रँक किंवा द क्रँक इज 250 mm लाँग म्हणजे आर दिले 250 mm. त्यानंतर अँड कनेक्टिंग रॉड इज 1000 mm लाँग, स्मॉल एल 1000 mm लाँग. द क्रँक रोटेट्स ॲट 150 rpm, एन इज इक्वल टू 150 rpm. फाइंड व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ऑफ पिस्टन, म्हणजे फाइंड काय करायचं आहे, VP अँड AP. त्याचबरोबर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड, म्हणजे ω CR आणि α CR कनेक्टिंग रॉड. वेन द क्रँक मेक्स अन अँगल ऑफ 30 degree, थिटा दिलं आहे 30 degree, टू IDC. ओके, यूज ॲनालिटिकल मेथड असं म्हटलं, म्हणजे फॉर्म्युले यूज करून आपल्याला ही आन्सर काढायचे आहेत चार. तर कशी काढायची ती आता आपण बघूया. मी प्रॉब्लेम आता इरेज करतो म्हणजे मला जास्त स्पेस सापडेल. फॉर्म्युलेज मी इरेज करतो, गिवन पण इरेज झालं माझ्याकडून. गिवन मी आता डबल लिहितो इथं वर. गिवन फर्स्ट स्टेप काय आहे, गिवन लिहायचं. तर गिवन आपण काढलेलं काय काय होतं, एक होती रेडियस आर, क्रँक रेडियस आर 250 mm, मीटरमध्ये करून घ्या 250 mm. मीटरमध्ये कसं करायचं, डिवायडेड बाय 1000 म्हणजे येणार 0.25 meter. त्यानंतर लेंथ आर इज इक्वल टू 1000 mm, मीटरमध्ये येणार 1 meter. देन पुढं काय दिलेलं, यन आर पी एम 150 rpm. त्यानंतर थिटा दिलेलं, थिटा 30 degree विथ IDC. ओके, एवढं गिवन होतं. त्यानंतर फाइंड काय करायचं होतं, टू फाइंड, नेक्स्ट स्टेप टू फाइंड. फाइंड काय करायचं होतं, एक व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन, दोन ॲक्सलरेशन ऑफ पिस्टन, तीन अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड आणि चार अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड. हे चार फाइंड करायचे होते. पुढं फॉर्म्युले कोणते कोणते यूज होणार आहेत. आता बाय ॲनालिटिकल मेथड असं म्हटले, मग फॉर्म्युले कोणते कोणते आपल्याला लागतील, तर याचे फॉर्म्युले लिहावे लागतील. तर याचे चार फॉर्म्युले मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिराईव्ह केलेत. तर VP असतं, व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन इज इक्वल टू असतं R ω sin θ प्लस sin 2θ by 2n. ओके, ॲक्सलरेशन ऑफ पिस्टन असतं R ω² cos θ प्लस cos 2θ by n. त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड असते ω cos θ by n. ω cos θ by n अँड अँग्युलर ॲक्सलरेशन α CR इज इक्वल टू −ω² sin θ/n. तर फॉर्म्युले आपण हे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेत. आता हा प्रॉब्लेम सोडवणं म्हणजे काय,
डिफिकल्ट काहीच नाही. ओके, सगळ्या व्हॅल्यू आहेत, फक्त तुम्हाला याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचे आहेत कॅल्सीमधून. तर इथं ओमेगा प्रत्येक याच्यामध्ये आहे, ओमेगा फक्त आपल्याला लागेल. ओमेगा दिलं नाही पण यन दिले, म्हणजे यन असेल तर ओमेगा तुम्ही काढू शकता. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक सोल्युशन बघा आता, स्टेप बाय स्टेप सोल्युशन, स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. तर पहिल्यांदा तुम्हाला ओमेगा काढावं लागेल. सो ओमेगा इज इक्वल टू, वी नो, 2πn/60. सो दॅट इज इक्वल टू 2π × 150/60. सो दॅट इज इक्वल टू ओमेगा किती येते, तर हे तुम्ही कॅल्शीमध्ये टाकलं तर येईल 15.7079 रेडियन पर सेकंड. ओके, 15.7079 रेडियन पर सेकंड, हे झालं ओमेगा. आता एक एक घेऊ आपण. व्हीपी फर्स्ट इज व्हीपी. सो व्हीपी इज इक्वल टू आर ओमेगा साईन थिटा प्लस साईन 2θ/2n. अजून एक आपलं काढायचं राहिलं एन, दॅट इज ऑब्लिक्युटी रेशियो, तो मी इथं काढतो एन. एन इज इक्वल टू एल डिवायडेड बाय आर. सो दॅट इज इक्वल टू एल किती आहे 1, डिवायडेड बाय आर किती आहे 0.25. सो किती येतं एन 4, एन 4 आलं, ऑब्लिक्युटी रेशियो 4. ओके, आपल्याला इथं टाकायला लागणार आहे प्रत्येक, बघा याच्यामध्ये एन आहे प्रत्येकमध्ये, तो आपल्याला टाकायला लागणार. तर आता व्हॅल्यू टाकूया. आर किती आहे 0.25, ओमेगा किती आहे 15.7079 इंटू ब्रॅकेट साईन थिटा आहे 30° प्लस साईन 2θ म्हणजे 30 × 2 किती 60° डिवायडेड बाय 2 × n आहे 4. हे कॅल्शीमध्ये टाका. तुम्हाला जर जमत नसेल तर सेपरेट सेपरेट काढा, प्रत्येक टर्म सेपरेट काढा, ब्रॅकेट करा पहिल्यांदा, हे काढा साईन 30 किती येते प्लस हे किती येते काढा, ते लिहा, परत दोघांची ॲडिशन करा आणि मग त्याला इंटू हे सगळं का. ओके, किंवा डायरेक्ट तुम्ही सगळं कॅल्शीमध्ये पुट करू शकता आणि ब्रॅकेट फक्त व्यवस्थित पाहिजेत. मी सांगितल्याप्रमाणे मागच्या लेक्चरमध्ये की ब्रॅकेट असतील व्यवस्थित तरच आन्सर बरोबर येणार. ओके, सो व्हीपीची ही व्हॅल्यू किती येते 2.3885 m/s. तर ही व्हॅल्यू तुमची येते का नाही कॅल्शीमध्ये टाकून, हे तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, येस इट इज ओके व्हीपी इज दिस. देन सेकंड स्टेप इज एपी, दॅट इज ॲक्सलरेशन ऑफ पिस्टन. सो एपी वी नो फॉर्म्युला इज आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा प्लस कॉस 2θ/n, कॉस 2θ/n. सो आर तुम्ही व्हॅल्यू किती आहे 0.25 × ओमेगा 15.7079, त्याचा इथं आहे स्क्वेअर, इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस 30° प्लस कॉस 2θ मीन्स 60° डिवायडेड बाय एन 4. परत एकदा सेपरेट काढा, परत ॲडिशन करा, परत इंटू करा याला, किंवा डायरेक्ट टाकलं तर ब्रॅकेट तुम्हाला व्यवस्थित टाकावे लागतील. तर एपीची ही व्हॅल्यू येते एपी इज इक्वल टू 61.1309 m/s. इज इट राईट ऑर नॉट, यू कॅन कमेंट इन कमेंट बॉक्स. ओके, सो दिस इज द सेकंड स्टेप. नाव थर्ड इज ओमेगा सी आर अँड फोर्थ इज अल्फा सी आर. मी हे इरेज करतो आता. ओके, हे मी इरेज करतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत बघू शकता. तिसरी स्टेप आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, थर्ड अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. ओके, सो ओमेगा सी आर वी नो फॉर्म्युला ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय एन, ओमेगा कॉस थिटा बाय एन. ओमेगा किती आहे 15.7079 इंटू कॉस 30° डिवायडेड बाय 4. सिंपल आहे, कॅल्शियममध्ये टाकलं तर तुमची व्हॅल्यू येईल ओमेगा सी आर इज इक्वल टू 3.4 rads/s. ओमेगा सी आर इज इक्वल टू 3.4 rads/s. असं तुमचं आन्सर येईल. आणि लास्ट स्टेप आहे अल्फा सी आर, दॅट इज अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड. फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर साईन थिटा डिवायडेड बाय एन. सो मायनस
ओमेगा आहे 15.7079, त्याचा आहे स्क्वेअर इंटू साईन थिटा म्हणजे साईन 30 डिग्री डिवायडेड बाय यन आहे 4. तर हे तुम्ही कॅल्शीमध्ये टाकलं तर हे आन्सर तुमचं येईल -30.84 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, असं तुमचं आन्सर येईल. ओके, तर अशा पद्धतीनं ॲनालिटिकली सुद्धा आपण सिंगल स्लायडर क्रँक चेनचं व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन ॲनालिसिस करू शकतो. तर त्यासाठी हे 4 फॉर्म्युले तुम्ही यूज करू शकता. सो अशा पद्धतीनं डिप्लोमा लेवलला व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस किंवा व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन मेकॅनिझम्स हे जे युनिट आहे, हे एवढं जरी तुम्ही मी जे व्हिडिओ लेक्चर्स बनवलेले आहेत 5-6 तेवढं तुम्हाला डिप्लोमा लेवलला आपल्याला सफिशियंट आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. इथं दुसरं युनिट थिअरी ऑफ मशीनचं संपलं असं मी जाहीर करतो. थँक्यू.